या दोघांनी माझ्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि आज संध्याकाळी 4-4:30 वाजता मी त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मी कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. 14 जानेवारीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मातेवरली अंतिम फेरी कुस्ती चालू होती. त्या कुस्तीमध्ये संग्राम आपलं महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये जी कुस्ती होती आणि त्या कुस्तीमध्ये 4 पॉईंटच्या ॲक्शनवरून थोडा वादविवाद झाला. ज्यावेळेस तो वाद झाला त्यावेळेस सिकंदर शेखच्या कोचने त्या 4 पॉईंटच्या विरोधामध्ये जे आमच्या कुस्तीतले थर्ड अंपायर आहेत, म्हणजे आमचे कुस्तीतले थर्ड अंपायर दिनेश गुंड, अंकुशनारा वरकडे, नवनाथ धमाजी आहेत, यांनी त्या ॲक्शनच्या विरुद्ध अपील केलं की ते आम्हाला चार पॉईंटचे ॲक्शन मान्य नाही आहे, तुम्ही कृपया व्हिडिओमध्ये तो रिप्ले पहा. आणि सिकंदर शेखच्या कोचने अपील केल्यानंतर तो व्हिडिओ ह्या म्हणजे आपले जे अंपायर आहेत आपल्या ज्युरी म्हणतात त्याला, तर त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहून 4 पॉईंट महेंद्र गायकवाडला दिले आणि 1 पॉईंट सिकंदरला दिला आणि त्यानंतर 2 मिनटं कुस्ती झाली आणि त्या कुस्तीमध्ये सिकंदर शेखचा पराभव झाला. सिकंदर शेखचा पराभव झाल्यानंतर 1-2 दिवस जे सिकंदर शेखचे चाहते त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि आज सकाळी मला वाटतं आज सकाळी त्या नाराजीवरून म्हणजे मला मारुती सातव जे कुस्तीचे पंच होते आंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव यांनी मला सकाळी 9-10 वाजता फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की मला मुंबईतून संग्राम कांबळे नामक व्यक्तीने फोन केला आणि त्या फोनवरून मला दमदा नाही म्हणजे साधारण दमदाटी प्रकारचाच तो प्रकार होता त्याने असा तो मला बोलत होता आणि आपण आणि शिवाय त्याने दमदाटीच नाही केली तर तो संपूर्णने ॲडिओ क्लिप त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. तर आम्हाला आपलं कारण आपण स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष आहात, आम्हाला त्या सगळ्या लोकांपासून आपलं संरक्षण हवं आहे. तर मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे तक्रार अर्ज करा, त्या अनुषंगाने मी पोलीस स्टेशनकडे तक्रार अर्ज दाखल करतो आणि म्हणून मारुती तात्या सातव आणि प्राध्यापक दिनेश गुंड या दोघांनी माझ्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि आज संध्याकाळी 4-4:30 वाजता मी त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मी कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. नाही, ते ॲडिओ क्लिप आहे संपूर्ण, मला वाटतं 2-3 मिनिटाची ॲडिओ क्लिप आहे आणि त्या ॲडिओ क्लिपमध्ये बाबा तू बाबा चुकीचा निर्णय का दिला आणि तुला बाबा मुलाची शपथ घे अथवा काय दिन्या गुंड वगैरे असे काय थोडे आरवाच्या भाषा त्यांनी बोललेले. संग्राम पण म्हणजे चांगला ख्यातमान कुस्तीगीर होता याच्या यापूर्वी आणि सिकंदरने ते मला वाटतं एका तालमीतले असावेत. हो, म्हणजे साधारण आपल्याला असंच म्हणावं लागेल की जो पंचाने जो निर्णय दिला तो निर्णय संग्राम कांबळेला मान्य नव्हता. नाही, नक्की म्हणजे मला वाटतं भारतामध्ये समजा आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो ज्यावेळेस पंचाचा निर्णय अमान्य होतो त्यावेळेस थर्ड अंपायरला आपण अपील करतो तो जो आहे, असंच कुस्तीमध्ये आहे की ज्यावेळेस पंचाचा निर्णय आपल्याला अमान्य होतो त्यावेळेस त्या तो जो मुलगा कुस्ती होतो त्या मुलाच्या कोचला किंवा त्या मुलाला थर्ड अंपायर का अपील करायची आपल्या कुस्तीमध्ये परवानगी आहे आणि त्या जो काही नियम आहे त्या नियमाचा पुरेपूर वापर सिकंदर शेखच्या आहे ना का जे कोण कोच होते त्या कोचने त्याचा वापर केला आणि त्यांनी थर्ड अंपायर का अपील केलं आणि थर्ड अंपायरने व्हिडिओ रिप्ले पाहून निर्णय दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये असं नाही झालं की कुस्ती घाईघाईत झाली आणि घाईघाईत निर्णय दिला, पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला गेला, थर्ड अंपायरने रिप्ले पाहिला आणि त्या रिप्लेवरती निर्णय दिला. आणि मला वाटतं की प्रत्येक खेळामध्ये ज्यावेळेस नाही का थर्ड अंपायर निर्णय देत असतो तो व्हिडिओ रिप्ले पाहूनच येत असतो आणि तो व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय दर्जाचे ते पंच आहेत आणि ते पंच 100% चुकणार नाही अशी खात्री मला आहे.